3000 फूट उंचीचा कोरेगड किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्याच्या लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने सोपा समजला जातो. लोणावळ्याच्या दक्षिणेला सहज जाता येणारा हा किल्ला घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी कोकण आणि देशावरील परिसराने विस्तृत दर्शन घडते. पेठच्या अगुरच्या वाटेने वर येत असताना मार्गात अनेक गुहा, पाण्याचे टाके व श्री गणेशाचे मंदिर लागते. या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही. 1657 महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्याबरोबरच कोरीगड हा किल्ला आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. पेठच्या अपुरगावातून कोरीगड हा एका भिंतीसारखा दिसतो. ओके, 10 ते 15 मिनिटातच आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळून पोहोचतो. गणेश दरवाजाने अर्थातच पेठ शहापूरच्या वाटेने पुढे आल्यास समोरच आपल्याला वाड्यांचे अवशेष आढळतात. गडमाथ्यावर आल्यावर प्रथमतः आपल्याला बाजूलाच एक महादेवाचे मंदिर लागते. किल्ल्यावर एकूण 6 तोफा आहेत. त्यापैकीच या मंदिरासमोरच 4 तोफाही आपल्याला पाहायला मिळतात. आता आम्ही कोरेगड किल्ल्यावर पोहोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की महाराजांच्या काळातल्या शिवकालीन तोफा आणि त्याच्यानंतर ते शिवकालीन गोळे आणि पुढे समोर पाहू शकता की महादेवाचं मंदिर आहे. आता आपण महादेवाच्या मंदिरापासून समोर पुढे आलो. महादेवाच्या मंदिराच्याच पुढल्या साईडला वाड्यांचे अंशेष हे तुम्ही जुन्या पाहू शकता. या पठारावरनं पुढे गेल्यावरच कोरेदेवीचं मंदिर लागतं. या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिरातील कोरेदेवीची मूर्ती ही साधारणतः 4 फूट उंच आहे. ही किल्ल्यावर सर्वात मोठी तोफ म्हणजे लक्ष्मी तोफ.